जय श्री राम। ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। शंखध्वनी आणि शंख मंत्राने आपण आजच्या या भागाची सुरुवात करत आहोत। नवीन विविध प्रकारच्या शंखध्वनींमधला आज आपला हा तिसरा भाग आहे। याच्या आधी मी तुम्हाला विविध प्रकारच्या दोन शंखध्वनी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहे। आज तुम्हाला तिसऱ्या प्रकारची शंखध्वनी मी तुम्हाला नवीन टोन तुम्हाला सांगणार आहे। नवीन ध्वनी नवीन टोन शिकण्या अगोदर जे आमची व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांच्यासाठी त्यांना सांगू इच्छितो, याच्या आधी मी पूजेमध्ये वापरले जाणारे शंख, वाजवण्यासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे शंख, शंखाचे महत्त्व, त्याचे उपयोग, त्यांचे रहस्य, त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे। शंख खरेदी करताना किती साईजचा तो शंख खरेदी करावा, शंख खरेदी करण्याच्या आधी तुम्ही प्रॅक्टिस कशा प्रकारे घरी प्रॅक्टिस करू शकता, विविध प्रकारच्या शंखध्वनी ज्या आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रचलित अशा आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे। विविध प्रकारचे मंत्र उच्चारण मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये दत्त दत्त, श्री गुरुदेव दत्त, डिगंबरा डिगंबरा, गुरुर्ब्रह्मा, सर्व मंगल मांगल, असे विविध प्रकारचे मंत्र उच्चारण मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेले आहेत। आता हे आपले शंखध्वनीतून नवीन शंखध्वनी जी आहे टोन जी मी तुम्हाला आता या भागामध्ये तिसऱ्या भागामध्ये शिकवणार आहे। याच्या आधी आपण दोन टोन जे आहेत ज्या ध्वनी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आपण नवीन शंखध्वनी शिकण्या अगोदर मागे ज्या नवीन ज्या दोन टोन झालेल्या आहेत ध्वनी झालेल्या आहेत आपण एकदा त्याची रिव्हिजन एकदा त्याचा सराव करू आणि नंतर मी तुम्हाला आजची पुढची तिसरी स्टेप शिकवतोय। तर आपली जी पहिली स्टेप होती तर ती अशा प्रकारे होती। ही आपली पहिली टोन होती। त्याच्यानंतर दुसरी टोन अशा प्रकारे होती। अशा प्रकारे ही आपली दुसरी टोन होती आणि तिसरी टोन आपली आजची अशा प्रकारे आहे। आजची ही नवीन टोन नवीन ध्वनी जेव्हा आपण तोंडाने म्हणू तेव्हा ते आपल्याला व्हायब्रेशन करताना अशा प्रकारे प्रॅक्टिस किंवा अशा प्रकारे त्याचा आवाज येणार आहे। जेव्हा आपण पायपावटी म्हणू तेव्हा अशी आणि शंखावरती तिसरी टोन अशा प्रकारे अशा प्रकारे ही आजची आपली ही तिसरी शंखध्वनी आहे नवीन प्रकारची। याआधी आपण ज्या सनातन हिंदू धर्मामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या शंखध्वनी आहेत त्याच्याबद्दल बघितलं, मंत्र उच्चारण बघितले, आता ही आपली नवीन सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे ध्वनी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही इथपर्यंत आमची व्हिडिओ बघितली, तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा। अशा विविध प्रकारच्या शंखध्वनी मी तुम्हाला सांगणार आहेत, पुढे तुम्हाला शिकवणार आहेत। आपल्याला एका वेळेस दोन शंख कसे वाजवायचे त्याच्यातून विविध प्रकारचे ध्वनी कशा वाजवायच्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही शंख वाजवताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट करू शकतात। माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिस्प्लेवरती तुम्हाला माझा नंबर मिळेल, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात। लवकरच तुमच्यासाठी नवीन शंखध्वनी घेऊन येतो। तो, 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 तो.
जय श्री राम।